नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद परंतु शिक्षण चालू या उपक्रमात इयत्ता सातवीच्या वर्गात उपस्थित असणारे सर्व मान्यवर अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आपले मनपूर्वक या तासिकेला मी हार्दिक स्वागत करत आहे। मी स्वतः श्री गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि माझ्या सहकारी भगिनी श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम कानेनगर मनपा मराठी शाळा पुनश्च एकदा आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। मित्रांनो, इयत्ता सहावी मध्ये आपण काही आकृत्या अभ्यासलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांवर आधारित भौमितिक संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आज वर्तुळ प्रकरणामध्ये वर्तुळाचा परिघ व व्यास यामध्ये संबंध आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुमच्या समोर ही आकृती मी दाखवत आहे, या आकृतीला काय म्हणणार तुम्ही? वर्तुळ। वर्तुळ, बरोबर। गोल आहे आणि म्हणून वर्तुळ या ठिकाणी तुम्ही म्हणणार आहात, बरोबर। आता मी एक कागदाचं हे एक वर्तुळ किंवा गोल घेतलेला आहे, त्याचप्रमाणे मी एक दुसरा गोल वेगळ्या कागदाचा त्या ठिकाणी घेत आहे, ओके। आणि कात्रीच्या साह्याने मी फक्त या ठिकाणी थोडासा भाग म्हणजे हा फोल्ड केला आणि अर्धा भाग त्या ठिकाणी काय केलाय, कापलेला आहे। दिसतोय तुम्हाला? हो सर। त्या ठिकाणी हा दुसरा जो कागद आहे त्या दुसऱ्या कागदाचा सुद्धा या ठिकाणी एवढा भाग कापलेला आहे आणि ते जे दोन कागद आहेत ते या पद्धतीनं एकमेकांमध्ये काय केलेले आहेत, बसवले। आणि मी फक्त काय करतोय, या ठिकाणी अशा पद्धतीनं रोटेट करतो आहे। वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आता फक्त आज आपल्या तासिकेला इथं या वर्तुळावर काढलेल्या रेषांचा आपण विचार करणार आहोत, कोणाचा किंवा जो अंतर्भाग आहे त्याचा विचार करणार नाही। आता हा जो गोल भाग आहे या गोलाला आपण बाहेरील भाग, त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? बाहेर भाग। बाहेरील भाग, बर, त्यालाच आपण तो, येस, परिघ, सरकमफरन्स या पद्धतीनं। आणि मध्यावर एक रेषा काढली की जी दोन बिंदू हे परिधावर आहेत आणि त्यांना जोडणारी रेषा हा वर्तुळाचा जो केंद्र बिंदू आहे या केंद्र बिंदूतून त्या ठिकाणी जाते, म्हणून याला आपण काय म्हणतो? जीवा। व्यास। व्यास काय म्हणतो? व्यास, बरोबर, डायमीटर। आणि अशाही काही या ठिकाणी आकृत्या दिसतात की ज्या दोन बिंदू हे परिघावर आहेत परंतु ही रेषा जी आहे ही रेषा वर्तुळ केंद्रातून जात नाहीये, ही निळ्या रंगाची रेषा, या निळ्या रंगाच्या रेषाला काय म्हणतो बाळांनो? जीवा। जीवा, बरोबर, कॉर्ड। मग मला सांगा अशा जीवा आपणाला किती काढता येतील या वर्तुळामध्ये? अनेक, खूप अनेक। मग व्यास किती काढता येईल? अनेक अनेक, अनंत। मग या दोन्ही वरून एक मी विधान तुम्हाला सांगणार आहे की सर्वात मोठी जीवा वर्तुळामध्ये टिंब टिंब असते, सर्वात
मोठी जीवा ही वर्तुळामध्ये टिंब टिंब असते की जे वर्तुळ केंद्रातून जाते, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि परिघावरील असणाऱ्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो, व्यास। व्यास व्यास हा सर्वात मोठी जीवा ही वर्तुळामधील असलेली आढळते। आता व्यासात व्यासाचे इथली जी लांबी आहे त्या लांबीचा विचार केला आणि त्याला असं आपण फोल्ड केलं बरोबर, तर तुम्हाला असं आढळून येईल की हा भाग जो आहे तो तंतोतंत या भागावर जाऊन असा काय होतो, दुमडला जातो। आणि म्हणून हा जो भाग आहे वर्तुळ केंद्रापासून परिघावरील जो बिंदू आहे त्याला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या किंवा त्रिज्या किंवा रेडियस। अशा त्रिज्या किंवा रेडियस किती काढता येतील आपणाला, खूप काढता येतील, अनंत बरोबर। मग आता इथं मी पाहत दुसरे दोन कागद एक व्हाईट आणि निळा रेषा काढलेली आहे, निळ्या कागदाचा वापर केलेला आहे। पहा इथे मी अशा पद्धतीनं तुम्हाला ही आकृती पा, या ठिकाणी हा व्यास झाला, या जीवा भरपूर झाल्या अनंत या ठिकाणी जीवा, आणि इथं ही त्रिज्या ही त्रिज्या ही त्रिज्या, अशा तुम्हाला अनेक त्रिज्या काढता येतील। आता मूळ विषयाकडे जाऊया आपण। इथे मी फलकावर एक आकृती काढलेली आहे आणि त्या आकृतीला नाव दिलेले आहे, तर मी पहिल्यांदा मला त्रिज्या जे आहे त्यांची दोन अक्षरी नाव सांगायची आहे, दोन बिंदूंची वर्तुळ केंद्रापासून परिघा पर्यंत जोडणारी रेषा। बोला इथे मी पहिल्यांदा ओ एक्स किंवा एक्स ओ सुद्धा म्हणू शकता, दुसरी पी ओ ओ पी ओ पी ओ त्रिज्या ए ओ त्रिज्या ए ओ किंवा तुमचं ओ ए ओ ए, ओ ए ओ ए गाणं तुम्ही अभ्यासलं असेल तर लक्षात ठेवा ओ ए, तर त्रिज्या आहे एओ सुद्धा आपण असं म्हणू शकतो। आता जीवा ज्या ओटी पण हा जीवा कोणती आहे एखादी सांगा, जी के व्हेरी गुड पीटी जीवा जीवा एन एस एन एस व्हेरी गुड जीवा एन एस नाइस जीवा एस टी व्हेरी गुड या ठिकाणी जीवा एस टी उलट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता। आता मला व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा आणि परिघावरील दोन बिंदू जोडणारी रेषा कोणती, व्यास पी एक्स व्हेरी गुड व्यास पी एक्स व्यास यू टी यू टी नाइस बरोबर। अजून आहे का व्यास, नाही पण आपण असे अनेक व्यास काढू शकतो बरोबर, फक्त वर्तुळ केंद्रातून त्या ठिकाणी ती रेषा गेली की व्यास मिळेल। आता आपण त्रिज्या व्यास त्याचप्रमाणे जीवा यांचा अभ्यास केलेला आहे, यानंतर आपण परी आणि व्यास यांचा संबंध पाहणार आहोत। आताच आपण अभ्यासलं व्यास म्हणजे या ठिकाणी परिघावरील दोन बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी रेषा म्हणजे व्यास, आणि परिघ जो आहे तो पूर्ण हा गोल जो आहे तो। मग त्यांचा संबंध काय, तर ते तोंडीनं सांगता मी प्रात्यक्षिकाचा उपयोग करून मी या ठिकाणी सांगणार आहे। ही माझ्या समोर एक काय आहे दिसते आकृती, बांगडी वर्तुळ येस।
मग तुम्ही काय करायचं आहे, घरामध्ये धागा असेल, दोरा असेल, तो घ्यायचा आणि हे वर्तुळावरील दोन जे परिघावरील दोन बिंदू आहेत एवढं अंतर घ्यायचं. दिसतंय? दिसतंय? हो. आणि ते तुम्ही तुमच्या स्केलवर पट्टीवर एक टोक शून्यावर ठेवायचं आणि दुसरं टोक पुढे त्या ठिकाणी कुठपर्यंत आहे ते मापन घ्यायचं. आता मी या ठिकाणी मापन घेतलेलं आहे, ते आहे 8 सेंटीमीटर. किती? 8 सेंटीमीटर. म्हणून मी इथे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर वर्तुळाचा जो परीख आहे, म्हणजे बांगडीचा परीख जो आहे, तो तुम्ही या पद्धतीनं असा त्याचा पा अशा पद्धतीनं गोल तुम्ही काय करायचं आहे, कुठपर्यंत तो बांगडीवर धागा या पद्धतीनं गोल गुंडाळला गेला तो घ्यायचा आणि एक टोक पुन्हा एकदा शून्यावर ठेवायचं आणि पुढे कुठपर्यंत त्या ठिकाणी धागा जातोय त्याचं वाचन घ्यायचंय, तो आहे 24 नंतर छोट्या छोट्या 5 खुणा. म्हणजे किती वाचन आलं सांगा बरं? 24.5 सेंटीमीटर. 24.5 सेंटीमीटर. आता याच प्रमाणे आपण वेगवेगळी साधनं घ्यायची. तुम्ही सेलो टेप असेल त्याचा त्या ठिकाणी डायमीटर घ्या, व्यास घ्या, परीख घ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी घरामध्ये काही डबा असेल त्या डब्याचा व्यास आणि परीख मोजा. आता समजा मी या डब्याचा व्यास मोजतो आहे. बघा, हा डबा असा धरलेला आहे, या ठिकाणी बेसला पकडलेला आहे आणि परिघाचे हे दोन बिंदू जे आहेत ते मी या ठिकाणी काय करतो आहे, जोडलेले आहेत. त्यानंतर पट्टी घेतलेली आहे, त्या पट्टीवर शून्यावर या ठिकाणी काय केलेलं आहे, पहिलं टोक ठेवलं आणि दुसरं टोक जे आहे तर पट्टीवर पुढे नेलेलं आहे. तर इथे 13 या ठिकाणी हा डायमीटर असलेला आढळून येईल आणि म्हणून मी इथं लिहितो आहे डब्याचा व्यास जो आहे 13 सेंटीमीटर. आता आपणाला परीख मोजायचा आहे. कसा मोजणार सांगा बाळांनो? डब्याच्या बाहेरून फिरवायचं. येस, बघा मी या पद्धतीनं धागा जो आहे तो काय करतोय, आलेला आहे. मग मी डब्बा बाजूला ठेवतो, हा जो धागा आहे तो धागा मी या ठिकाणी काय करतोय, पट्टीवर घेतोय, स्केलवर ठेवतोय आणि मोजण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे किती झाले, 25, आणि 25 नंतर पुढे काही भाग आहे. मग तो भाग मी काय करणार, परत शून्यावरती घेणार आणि इथे कुठपर्यंत आहे ते त्या ठिकाणी मापन करणार. बरोबर? आता पहिले 25 सेंटीमीटर आणि नंतर या ठिकाणी 3 सेंटीमीटर, म्हणजे 25 आणि एक मिनिट पुन्हा एकदा 28 सेंटीमीटर. थोडासा भागा काय झाला, निसटलेला आहे. पुन्हा एकदा वाचन घेऊ कारण रीडिंग हे ऍक्युरेट त्या ठिकाणी पाहिजे. डबा डब्याला गोल, इथपर्यंत आणि मग पट्टीवर घेतलं
शून्य एक पंचवीस आणि पुढचा भाग जो आहे तो इथं घेतला पंचवीस आणि बेरीज केली तर 41 येत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी काय करतो 41 सेंटीमीटर लिहितो. आता तिसरं एक वाचन घेऊया. दुसरा एक डबा घेतलेला आहे या ठिकाणी आणि या डब्याचं झाकण जे आहे त्या झाकणाचा आपण विचार करूया आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा आपण धागा घेऊया. पा अशा पद्धतीने मी वाचन घेऊन ठेवलेले तिसरं म्हणून त्याच्यात वेळ घालवत नाहीये. ते वाचन आलेलं आहे 9 सेंटीमीटर आणि त्याच झाकणाचा परीघ गोल फिरवून वाचन अगोदरच मी घेऊन ठेवलेलं होतं ते आहे या ठिकाणी 28 सेमी. मग आता मला सांगा बाळांनो की परीघाचे व्यासाशी असणारे गुणोत्तर म्हणजे 24.5 ला 8 ने भागा किती येणार उत्तर 3.5. बरोबर. आता 8 2 8 3 24 दशांश बरोबर की नाही करून घेतलं 0 50 मग 8 8 6 48 या ठिकाणी हे गुणोत्तर जे आहे परिघाच व्यासाशी किती आलं तर 3.6. आता इथे बघा 41 ला 13 ने भागा किती येत आहे 13 3 19 40 41 दोन राहिले दशांश वरून घेतला 0 20 राहिले बरोबर की नाही 1 13 1 13 विसात ना 13 गेले राहिले 7 वरून घेतला 0 70 35 65 ओके. आपण 2 दशांश स्थळापर्यंतच काढूया उत्तर. पुणे इथे 28 छेद 9 चला किती येते उत्तर सांगा 9 3 27 3 राहिला 1 दशांश वरून घेतला 0 10 9 1 9 1 राहिला वरून घेतला 0 10 9 1 9 म्हणजे इथे परिघाचं व्यासाशी गुणोत्तर जे आहे ते तुम्हाला बांगडीमध्ये 3.6 डब्याचं 3.15 आणि झाकणाचं 3.11 यामध्ये तुम्हाला साम्य काही आढळत का रे बाळांनो? हो सर 3 1 समान आहेत म्हणून एक लक्षात ठेवा कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या व्यासाशी गुणोत्तर हे त्याच्या तिप्पटीपेक्षा किंचित जास्त असत. ही तिप्पट आणि या तिप्पटीपेक्षा थोडं इथं पहा पॉइंट 6 आहे इथं पॉइंट 15 आहे पॉइंट 11 आहे म्हणजे कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी गुणोत्तर हे तिप्पटीपेक्षा किंचित जास्त असते हे आपणाला या ठिकाणी कळेल. आणि हे जे गुणोत्तर आहे हे आपण ग्रीक वर्ण अक्षर आहे पाय त्या पायने दर्शवतो. कोणतं अक्षर? ग्रीक वर्णाक्षर आहे पाय आणि या पायने त्या ठिकाणी दर्शवतो आणि या पायची किंमत जी आहे ती आपण घेतो 22/7 आणि जर त्याला भाग घालवला 22 ला 7 ने भाग घालवा किती उत्तर येत सांगा 7 ने भागा 22 ला 7 3 21 दशांश 1 राहिला वरून घेतला 0 10 7 1 7 राहिले 3 वरून घेतला 0 30 मग 7 ने 30 ला भाग घाला बोला ना 14 21 7 4 28
आणि म्हणून पायची किंमत आपण 22/7 किंवा 3.14 घेत असतो. लक्षात आलं? लक्षात आलं? हा तर ही या ठिकाणी बाब लक्षात ठेवा. आता आपण त्रिज्या, व्यास आणि जीवा आणि परी यांच्यातील संबंध अभ्यासलेला आहे आणि त्याची सूत्र आपण प्रथमता लिहून घेऊ आणि मग आपण काय करूया त्याच्याशी निगडीत असणारी जी उदाहरण आहे ती उदाहरण आपण काय करूया सोडवूया. तर या ठिकाणी त्रिज्या जी आहे वर्तुळाची ती त्रिज्या आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? आपण पाहिलं आताच आर अक्षराने दर्शवतो. हा म्हणून मी या ठिकाणी लिहितो काय त्रिज्या बरोबर आर हे अक्षर या ठिकाणी आपण लिहितो. त्यानंतर व्यास जो आहे डायमीटर त्याच्यातला डी आपण घेतो या अक्षराने दर्शवतो डी. त्याचप्रमाणे परिघ जो आहे सरकमफरस सरकमफरन्स जो आहे तो आपण सी या अक्षराने दर्शवतो. आणि आताच आपण सूत्र पाहिलेलं पायची किंमत कशी काढली आपण 22/7 परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर म्हणजे पाय आपण बरोबर लिहू शकतो भागिले व्यास डी अक्षराने दर्शवतो. आणि डी डी जे आहे व्यास आणि त्रिज्या याच्यात काय संबंध आहे आताच आपण पाहिलं. व्यास आणि त्रिज्येमध्ये काय संबंध आहे आपण पाहिलं. त्रिज्या जी आहे हे बघा हा पूर्ण व्यास आहे त्याला फोल्ड केला बरोबर की नाही तो तंतोतंत इथं जुळला मग काय होणार की त्रिज्या आणि व्यासामध्ये संबंध काय बोला ना व्यासाच्या निम्मी त्रिज्या किंवा त्रिज्येची दुप्पट केली की काय होतो व्यास बनतो. म्हणून मी इथं लिहिलं डी बरोबर 2r किंवा 2r. आणि जो परिघ काढायचा आहे तो परिघ काढण्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत काय पाय गुणिले 2r किंवा 2πr किंवा c बरोबर या 2r ऐवजी आपण काय लिहू शकतो डी लिहू शकतो पाय आर वर्ग म्हणजे सी बरोबर पाय डी 22/7 गुणिले व्यास. इथे आपण 2 × 22/7 गुणिले त्रिज्या हे सूत्र वापरून आपण परिघ काढू शकतो. ही सूत्र लक्षात आली तुमच्या? हो सर. मग आता या सूत्रांचा उपयोग करून आपण एक एक उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण मी या ठिकाणी घेत आहे आणि ते आहे एका वर्तुळाचा व्यास 14 cm आहे तर त्याचा परिघ काढा. मी विधान लिहित नाही उदाहरण लिहित नाही दिलेल्या किमती ज्या आहेत त्या लिहितो. पहिल्यांदा दिलंय टी टी म्हणजे व्यास तो दिलेला आहे किती 14 cm. त्यानंतर काय काढायचंय सी म्हणून सी परिघ बरोबर प्रश्नचिन्ह लिहिलं एवढ्याच माहिती या व्यतिरिक्त त्यांनी दिलेली आहे पाय बरोबर ही किंमत घ्या 22/7. जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये पायची किंमत दिलेली नसेल त्यावेळेस तुम्ही 22/7 किंवा
3.14 पैकी कोणतीही किंमत घेऊन उदाहरण सोडवायचं आहे। मग आता या दोन बाबी आपल्याकडे डी आणि पाय ची किंमत यापैकी कोणतं सूत्र वापरणार? सी बरोबर पाय डी। व्हेरी गुड, म्हणून सी बरोबर पाय डी। मग आता सी ची किंमत काढायची, सी बरोबर पाय ची किंमत 22 × 7 × 14 भाग घालवा 7 × 2 = 14 7 × 1 = 7 × 2 = 14 आता उत्तर किती आलं? 44। कारण गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार असतो, छेदा छेदाचा गुणाकार असतो। 22 × 2 = 22 × 44 छेद 1 × 1 = 1 म्हणजेच या ठिकाणी सी बरोबर छेद नाही लिहिला तरी चालेल। 44 काय, एकक काय, परिमाण काय? सेंटीमीटर। सेंटीमीटर, आणि म्हणून शाब्दिक उदाहरणामध्ये नेहमी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायची सवय ठेवायची आहे। विचारले काय? परि, म्हणून त्या वर्तुळाचा सेंटीमीटर असेल किंवा आहे, काढलाय तुम्ही। तर या पद्धतीनं हे पहिलं उदाहरण आहे, समजलं तुम्हाला? हो सर। चला मग पुढे, आता दुसरं उदाहरण आहे। छान उत्तर देत आहेत, अशाच प्रकारे प्रयत्न मी करायचा आहे। दुसरं उदाहरण आहे ते आहे एका वर्तुळाची त्रिज्या 36, एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे। आर बरोबर 35 सेंटीमीटर 35, ओके। तर परी या ठिकाणी सी बरोबर किती हे विचारलेलं आहे। मग मला सांगा आता यापैकी दिलेल्या ज्या बाबी आहेत त्याच्यावरून सी ची किंमत काढायची, पैकी कोणतं सूत्र वापरणार? सी बरोबर 2πr। सी बरोबर 2πr। मग आता सी बरोबर बरोबर 2, पाय ची किंमत घ्यायची 22/7 × आर, किती आहे? 35। म्हणून चिन्ह द्यायला विसरायचं नाही। म्हणून आता इथे 7 × 7 = 35 बरोबर। मग 22 × 44 × 5 मग सांगा सी बरोबर किती येते? 5 × 20 2, 5 × 20 आणि 2 22 220 काय आले? सेंटीमीटर। आणि म्हणून त्या वर्तुळाचा परिघ 220 सेंटीमीटर आहे। ओके, अशा पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहिले शाब्दिक उदाहरणाची तर गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात, समजलं? चला पुढे जाऊया, तिसरं उदाहरण पाहूया। एका वर्तुळाचा परिघ दिलेला आहे। आता तिसरं सी परिघ दिलेला आहे 198 सेमी, तर त्याची रेडियस त्रिज्या काढा, त्याचप्रमाणे व्यास म्हणजे डायमीटर डी काढायचं आहे, बरोबर। मग आता पहिल्यांदा आपल्याला सी वरून कोणती किंमत काढता येईल? दिलेली किंमत आहे सी, त्यावरून आर काढता येईल का डी काढता येईल सूत्राचा वापर करून? त्रिज्या सर।
बरोबर मग वर्तुळाचा परिघ बरोबर सी बरोबर टॉइस पाय आर माता दोन इथे सी किती दिलाय 198 दिलाय बरोबर दोन गुणिले पाय ची किंमत 22 इथे दिले का नाही नसेल दिलेली तरी तुम्ही ती किंमत घ्यायची असते हे लक्षात ठेवा 22/7 आणि मग गुणिले आर ओके मग आता आर जे आहे ते या बाजूला ठेवलं मग 198/1 गुणिले हे गुणिले इकडे आले की काय होणार भागिले गुणिले इकडं हे 22/7 जे आहे ते इकडे आले काय लिहू लक्षात आलं का आर उजव्या बाजूला ठेवलं बाकी ठेवलं दोन इतर छेद नाही म्हणून आणि इकडं गुणिले इकडे आले की भागिले होणार 1/2 आणि सेम प्रोसेस 22/7 या बाजूला आले की 7/22 बरोबर आहे की नाही मग आता या ठिकाणी बे एक बे सांगा लवकर बे 9 18 एक राहिला परत 8 बे 9 18 बरोबर आणि म्हणून 99/7/22 बरोबर 8 मी आता या बाजूला घेतो म्हणून आर बरोबर 99 ने 7 गुणा कारण दोनाने भाग जातो का नाही एकमसाने 2 इथं इथं 9 आहे पण दोनाने 9 भाग जात नाही म्हणून या दोन्हींचा गुणाकार करून घ्या बरोबर मग 7 9 63 आणि 6 पुन्हा एकदा 7 9 63 63 आणि 6 69 छेद 22 आणि म्हणून आर ला 22 ने भागायचं आहे बोला 22 3 66 राहिले 69 मधून 66 गेले 3 घेतला 3 33 बोला भाग घालवा 22 1 22 हा मग आता 33 मधून 22 गेले राहिले 22 32 आणि 1 म्हणजे 13 राहिले वरून घेतला 0 आणि मग 22 5 या पद्धतीनं 31.5 सेमी ही तुम्हाला त्रिज्या आली पण विचारलंय काय आपणाला डी डी म्हणजे व्यास मग कसा काढणार सांगा लवकर इथं सूत्र बघा ना आर आर ची किंमत मिळाली टू आर मग आता 2 × r 31.5 किती येणार 31.5 × 2 5 × 2 10 अचाला 1 5 त्यानंतर बे 1 2 3 3 × 6 आता उजवीकडून 1 स्थळ द्यायचं आहे इथे 1 आहे म्हणून उजवीकडून 1 घर आणि म्हणून फक्त उत्तर आलं 63 सेमी लक्षात आलं त्रिज्येवरून आपण काय काढला व्यास काढलेला आहे समजलं हो सर या पद्धतीनं चला पुढचं उदाहरण घेऊया सूत्र समोर ठेवायची लक्षात ठेवायची दिलेल्या किमती लिहून काढायच्या दिलेल्या किमतीवरून कोणतं सूत्र वापरायचं त्याचा विचार करायचा आणि मग दिलेल्या किमती त्याच्यात सोडवून उत्तर काढायचं परिमाण लिहायचं आणि उत्तर पूर्ण वाक्यात शाब्दिक उदाहरणात द्यायचं आहे चौथं उदाहरण आहे एका वर्तुळाचा परिघ जो आहे हा परिघ आहे 62.80 सेंटीमीटर
ओके आहे आणि पाई ची किंमत त्यांनी दिलेली आहे 3.14। तर वर्तुळाचा व्यास काढायचा आहे, डी बरोबर काढायचे। आता कोणतं सूत्र वापरणार सांगा? सगळी सूत्र इथेच आहे तुमच्या समोर। पाई ची किंमत आहे, परिघ म्हणजे सी ची किंमत मिळालेली आहे, आता आता डी ची किंमत काढायची। या सूत्राचा वापर करून कोणतं सूत्र वापरणार? सी भागिले आठ डी। हा पुन्हा एकदा चुकू दे, बोल बेटा। सर मी बोलू, पाय बरोबर सी भागिले। हे बघा, पायची किंमत मिळालेली आहे, सी ची किंमत मिळालेली आहे। यापैकी हे शेवटचं सूत्र बघा, सी बरोबर पाय। सी ची किंमत किती आहे? 62.80 बरोबर 22/7 गुणिले आपणाला डी ची किंमत काढायची, बरोबर आहे की नाही? मग आता डी एका बाजूला ठेवूया। मग एक मिनिट, काय चुकलं सांगा बरं आपलं? आपल्याला सवय लागली 22/7, पण त्यांनी किंमत किती घ्यायला सांगितली? 3.14। उत्तर चुकलं, त्यांनी सांगितले तीच किंमत घ्यायची, बदल करायचा नाही। 3.14। मग आता इथे डी बरोबर 62.80 हे भागिले गुणिले या बाजूला आलं की भागिले होणार, म्हणजे 3.14। इथपर्यंत लक्षात आलं? हो सर। आता बघा, इथं एक नियम लक्षात घ्या, अंश स्थानी उजवीकडून 2 दशांश स्थळ आहे। किती दशांश स्थळ? 2। मग दशांश स्थळ काढायचंय, मग मी काय करणार? या ठिकाणी 100 ने, हा पण 100 ने कुठं भागणार? छेदस्थानी। आणि मला इथे इथं उजवीकडनं छेदस्थानची 2 दशांश स्थळ नाहीचे करायची आहेत, मग मी इथं 314 लिहिणार, पण 2 दशांश स्थळ काढली म्हणून वरती कितीने गुणायचं? 100। 1 दशांश स्थळ काढलं 10 ने, अंशस्थानचं काढलं तर छेदस्थानी, छेदस्थानचं काढलं तर अंशस्थानी। आणि याप्रमाणे तुम्ही 3 दशांश स्थळ जर काढली तर 1000 ने गुणायचं, जर वरचं दशांश स्थळ नाही केलं अंशस्थानचं तर छेदस्थानी 1000 ने गुणायचं। अशा पद्धतीनं नियम वापरायचा। आता इथं भाग घालवा, 100 ला 100 त्या ठिकाणी गेले, बरोबर बरोबर की नाही? आता भाग घालवा बघा, डी बरोबर इथं 0 आहे, इथं 4 आहे, दोनाने भाग जाणार की नाही? बोला ना, आवाज येतोय का? हो सर। बोला, मग इथे बघा, 2 3 6, 2 1 2, 2 4 8, 2 0 0 भागिले 2 1 2, 1 राहिला वरून घेतला 1 11, मग 2 ने त्या भाग घालवा, 2 5 10, 1 राहिला वरून घेतला 4, बरोबर की नाही? 2 7 3 14। मग आता या ठिकाणी 157 ने काय करायचंय? याला भागायचंय, कोणत्या संख्येने जातो बघा, नाहीतर नीट निरीक्षण करा। 157 ची दुप्पट किती येते? 157 गुणिले 2 किती येतात? 314। वरून 0 जो आहे तो त्या ठिकाणी ठेवूया, म्हणजे हे 2 आणि इथं हा 0 पुढे ठेवलेला आहे, म्हणजेच डी ची व्हॅल्यू तुम्हाला किती आली? 20 सेंटीमीटर आलेली आहे। आणि म्हणून खाली लिहायचं, दिलेल्या वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर असेल। आता ह्या उदाहरणात नाहीये, पण मी तुम्हाला विचारतो, व्यास 20 सेंटीमीटर आलाय, मग त्रिज्या किती असेल? व्यास 20 सेंटीमीटर आलेला आहे तर त्रिज्या किती असेल? उदाहरणात नाही आहे, परंतु मी विचारतोय तुम्हाला, व्यासाच्या निम्मी काय असते? त्रिज्या।
व्यास किती आहे 20 सेंटीमीटर 20 तर त्रिज्या किती येईल 10 सेंटीमीटर बरोबर समजलं समजलं हां आता पुढे जाऊया आपण आता त्यामध्ये एक थोडंसं तुमच्या बुद्धीला चालना देणारं मी उदाहरण दोन घेणार आहे बघा 6.4 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाला 6.4 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकेल जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकेल थोडस विचारांना चालना देणारं उदाहरण आहे लांबीचं आहे पण तुम्हाला ते माहीत असावं थोडस पाया भक्कम व्हावं म्हणून मी या ठिकाणी घेतोय म्हणजे काय आहे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 6.4 सेंटीमीटर ही आहे आणि त्यांनी विचारले की सर्वात मोठी जीवा किती असेल ते आपणाला काढायचं आहे मग मला सांगा वर्तुळात सर्वात मोठी जीवा कोणती असते आताच मी शिकवताना सांगितलेले आहे वर्तुळा जीवा म्हणजे कोण असतो व्यास व्यास मग व्यास काढण्यासाठी इथं त्रिज्या मिळाली मग कोणतं सूत्र वापरणार सर 2R चं येस 2R मग 2 × R किती 6.4 भाग घालवा 2.4 हा किती बेचो 8 चला सर उत्तर 12.8 12 उजवीकडनं दशांश एक म्हणजेच या ठिकाणी 12.8 सेंटीमीटर व्यास हीच सर्वात मोठी जीवा असते आणि म्हणून मग मी आपण लिहू शकतो काय वर्तुळाची सर्वात मोठी जीवा बरोबर 12.8 सेमी होय ओके ओके हो सर समजलं अजून एक तुमच्या विचाराला चालना देणार उदाहरण मी घेतोय बघूया कोण पटपट उत्तर देत आहे सूत्र इथं समोर ठेवलेलीच आहे आणि उदाहरण पहा एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे आर बरोबर 10 सेमी ओके त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर अंतर दिलेलं आहे 6 सेमी जीवेचे केंद्रापासूनचे अंतर दिलेले 6 सेमी तर जीवेची लांबी काढायची आहे जीवेची लांबी काढा आता पहिली गोष्ट दिलेल्या बाबी काय आहेत त्या समजावून घ्यायच्या आणि कोणतं सूत्र वापरणार कोणतं गुणधर्म वापरणार याचा विचार करायचा पहा एक वर्तुळ आहे त्या वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे त्याचे जीवेचे केंद्रापासूनचे अंतर दिलेले 6 सेंटीमीटर आणि त्या जीवेची लांबी काढायला सांगितली आता त्याच्यासाठी आकृती काढा आकृतीत माहिती भरा आणि मग विचार करा मग मी इथे एक आकृती काढतो हे आहे वर्तुळ
या वर्तुळाचा ओ समजा काय आहे केंद्रबिंदू आहे आणि त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर बरोबर 10 सेंटीमीटर आहे आणि जीवेचे केंद्रापासून ते अंतर आता इथे जीवा काढलेली आहे का नाही पण केंद्रापासूनचं अंतर म्हणजे ती जीवा या ठिकाणी खालच्या बाजूला असेल आणि ते केंद्रापासूनचं अंतर जे आहे ते त्यांनी इथे दिलेले पा आणि वर्तुळ केंद्रातून जीवेपर्यंतचं अंतर त्यांनी दिलंय किती दिले बाळांनो 6 सेंटीमीटर हा मग इथे कोणता त्रिकोण झाला इथं बघा कोण सर त्रिकोण झालेला आहे बरोबर आणि आपण पायथागोरसचं प्रमेय पाहिलेलं आहे काय पायथागोरस प्रमेयानुसार काय कि कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग आता काटकोना समोरील बाजू काय असते कर्ण असते म्हणून इथं 10 वर्ग बरोबर समजा आपल्याला पहिली बाजू काढायची ही बाजू काढायची आहे म्हणून तिला आयतसरस ठेवलं आणि इथं दुसरी बाजू जी आहे ती 6 लिहिलेली आहे 6 वर्ग बरोबर आता इथे तुम्ही तिथे नाव देऊन सुद्धा सोडवू शकता समजा इथे आपण ए नाव दिलं इथं बी नाव दिलं या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जीवेवर या ठिकाणी लंब आहे त्याला आपण सी नाव दिलं तर हेच आपण अक्षराचा वापर सुद्धा करून या ठिकाणी करू शकतो म्हणजेच ओ ए चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग अधिक इथे ओसीचा वर्ग आणि म्हणून इथे 10 वर्ग बरोबर एसीचा वर्ग अधिक बोला ओसी किती आहे 6 वर्ग आणि म्हणून 10 वर्ग किती आला 100 बरोबर एसीचा वर्ग आणि सहाचा वर्ग 36 मग आता एसीचा वर्ग एका बाजूला ठेवा आणि म्हणून 100 हे अधिक 36 या बाजूला आले काय होणार वजा 100 मधून 36 गेले राहिले किती वजा बाकी करा ना 100 मधून 36 गेले किती 64 हा 64 कुणाचा वर्ग आहे सांगा 64 कुणाचा वर्ग 8 मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढा मग एसी बरोबर किती येणार हा वर्गाला वर्ग येणार 8 एसीची किंमत किती आली 8 बरोबर आता त्यांनी काय विचारले जीवेचे केंद्रापासून त्यांचा 6 जीवेची लांबी काढायची मग आता ह्या जीवेची लांबी काढता येईल का येईल कारण एक गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेला जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो याचा अर्थ समान दोन भाग करतो मग ही जर एसी 8 असेल तर सीबी किती असणार 8 आणि म्हणून जीवा जी आहे जीवा ए बी बरोबर काय येणार अधिक सी बी आणि म्हणून 8 + 8 बरोबर किती 16 सेंटीमीटर म्हणजे 16 सेंटीमीटर लांबीची जीवा त्या ठिकाणी काढता येईल समजलं बाळांनो समजा
व्यास किंवा यांचा उपयोग करून ही सूत्र वापरून त्या ठिकाणी उदाहरण आपण सोडवू शकतो। वेळ संपत आल्यामुळे आपण थांबतो आहोत, कारण माझा विचार होता की सराव संच 42 ला सुरुवात करायची, पण वेळे अभावी ती उदाहरण होणार नाही। पुढच्या तासाला सराव संच 42 जो आहे तो आपण घेऊया। काही अडचण या उदाहरणांमध्ये? नाही सर। मला प्रश्न विचारायचा, नाही सर। व्यास आणि त्रिज्या यांच्यामध्ये काय संबंध असतो? व्यास आणि त्रिज्या याच्यात संबंध काय असतो? बघा इथे दिलेलं आहे, त्रिज्येची दुप्पट व्यास असतो आणि व्यासाची दुप्पट व्यास असतो। व्यासाची निम्पट, निम्पट म्हणजे निम्मी, काय असते? त्रिज्या असते। हे लक्षात ठेवा, सूत्र पाठ करा आणि उदाहरण सोडवा, आपल्या ग्रुपवर टाका। धन्यवाद।